नमस्कार, मी लतिका निंबाळकर. माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची डाळ वापरून आमटी बनवून दाखवणार आहे आणि झटपट होते आणि चवीला एक नंबर लागते. त्यासाठी बघा, ह्या चार शेंगा घेतलेल्या आहेत, त्या मोठ्या आकाराच्या आहेत. बघा, अशा मासाळू आहेत त्याच्यामध्ये. आज जास्त बी नाही आहे. त्याच्यावरच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत. त्या 50 ग्रॅम तुरीची डाळ आहे. भिजत घातली, एक अर्धा तास भिजत घालायची. 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची, मग भिजत घालायचं. भिजलेलं हे पाण्यात हे टाकून द्यायचं नाही. बघा, दिसत असेल तुम्हाला, बिलकुल पाणी खराब नाही, कारण स्वच्छ धुवून मग भिजत घातलेले. ह्या डाळीला लय वेळ शिजायला लागत नाही, झटदिशी होते. टोप गरम करत ठेवलाय, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. 1 ते 1.5 चमचा तेल टाकायचं आणि चांगलं कडक गरम होऊन देऊया. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये जिरे मोहरी 1 चमचा, छोटा आकाराचा चमचा कढीपत्ता आणि 1 बारीक आकाराचा कांदा बारीक कापून घेतला. तुम्ही उभा कापून घेतला तरी चालेल. हा थोडासा भाजून घेऊया आपण कांदा. कांदा बघा अशा प्रकारात भाजलेला, एकदम जास्त पण असा भाजलेला नाही आहे. बारीक गॅस करते, मीडियम गॅसवर केलं होतं. 2 चिमूट हिंग पावडर, थोडीशी हळद टाकायची आपल्याला. हळदीची आपल्या चॅनलवर 3 रेसिपी आहे, त्या वेगवेगळ्या प्रकारे मी हळद केलेली दाखवलेली आहे. आता हे थोडंसं परतून घेतल्यानंतर बघा, ह्याच्यामध्ये थोडंसं सुकं खोबरं, आलं, लसूण हे कुटून घेतलेलं आहे मी. चांगलं बघा मिक्स करून घेतलेलं आहे. बघा अशा कलरमध्ये चांगलं भाजलं गेलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, ही छोटा आकाराचं तांबाटाचं मोठं मोठं कापून घेतलेलं आहे. आता हे थोडंसं आपण परतून घेऊया. तांबाटं टाकल्यानंतर बघा, थोडंसं परतून घेतलेलं आहे. आपल्याला काय तांबाटं सॉफ्ट होस्तर वाट बघायची नाही आहे. आणि गॅस बघा मिडियम आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, हा कांदा लसूण मसाला. ह्याच्यामध्ये जर हा कांदा लसूण मसाला टाकला ना, तर घरच्या घरी तयार केलेला पण आहे आणि मी डंकावर कुठून आणलेला पण आहे. एकदम मस्त असं झालेलं आहे, तुम्ही करून बघा. गरम मसाला पण टाकायची गरज नाही आहे. हे थोडंसं परतून घेऊया आपण. मसाला टाकल्यानंतर परतून घेतलेलं आहे. बघा कलर किती मस्त आलेला आहे आणि चवीला एक नंबर होतो. तुम्ही करून बघा. आता ह्याच्यामध्ये हे जी डाळ आपण भिजत घातली होती ना, ही टाकायची. ही सगळी डाळ टाकून घेते. ही डाळ टाकून घेतलेली आहे. बघा, तुम्ही थोडी कमी टाकली तरी चालेल, माणसाप्रमाणे टाका किती पाहिजेत. त्याच्यामध्ये ह्या शेंगा टाकायच्यात बघा, छोट्या मोठ्या आपल्या आवडीअनुसार कापा. पण हे अशा जी पद्धतीनं तुम्ही करून बघा, एकदम छान लागतात. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया. आता तुम्हाला किती पाहिजे कालवून त्याच्याप्रमाणे पाणी टाकायचं. म्हणजे आपली थोडीशी डाळ पण शिजायची आहे, कारण भिजत घातल्यावर लय वेळ लागत नाही बघा शिजायला, लगेच होते. आता आपण पाणी टाकून पण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. आता चवीअनुसार मीठ टाकायचं. आणि आता ही आपण कालवण ना मीडियम गॅसवर शिजवून देऊया. कालवण बघा चांगलं उकळलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया आणि ही बारीक गॅसवर आपण करूया. तर मिडियम गॅसवर आहे ही. झाकण बघा असं ठेवायचं, थोडंसं त्याची वाफ जाऊन द्यायची आणि बारीक गॅस करून आपण ही कालवण शिजून देऊया. बारीक गॅसवर बघा झाकून ठेवलं होतं. कालवण बघा झालेलं आहे, किती मस्त झालेलं आहे बघा. आणि अशा पद्धतीत डाळ शिजली पाहिजे. बघा जास्त पण शिजायला नाही पाहिजे, एकदम अशी गाळ अशी अशा भाजीमध्ये चांगली लागत नाही. मी शेवग्याच्या शेंगाच्या भरपूर अशा रेसिपी टाकलेले आहेत, पण तुम्ही अशा पद्धतीने करून बघा. बघा किती मस्त अशी डाळ शिजलेली आहे, एक नंबर चव लागते. हे कालवण जे आपण केलेलं आहे ना, हे एकदम सांबरसारखं तुम्हाला खायला वाटेल. तुम्ही करून बघा. ही जर रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.